शेतकऱ्यांची अवस्था काय आहे, माल खाय मदारीवर नाच करे बंदर, पण सरकार पाडण्याची शक्ती अजून निर्माण झाली नाही, त्याच्यामुळे सरकार घाबरत नाही. ज्या दिवशी जनतेमध्ये सरकार पडण्याची शक्ती येईल त्यावेळेला सरकारचं डोकं जागं राहील. नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत आहे. पुण्यात काही दिवसापूर्वीच देश बचाव जन आंदोलनच्या वतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती आणि त्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना शेतकरी कायदे असतील, बेरोजगारी असेल किंवा देशातील इंधन दरवाढ असेल यावर काहीतरी भूमिका घ्यावी अशी विनंती देश बचाव जन आंदोलननं केली होती. आणि याच संदर्भात आज देश बचाव जन आंदोलन समितीने अण्णांची भेट घेतली. या भेटीत बरीच चर्चा झाली, तर या संदर्भात आपण अण्णांनाच बोलणार आहोत. काय अण्णांची काय भूमिका आहे आणि काय यापुढचं आहे, तर अण्णा, देश बचाव जन आंदोलननं जी विनंती केली आहे त्याविषयी काय सांगाल तुम्ही? नाही, चांगलं आहे. देश बचाव या आंदोलनाचे कार्यकर्ते जे आले होते, मला थोडं आश्चर्यकारण हे दिसतात, प्रत्येक जण मी आणि माझं याच्याकडे पाहायला तयार नाही, मी आणि माझं बस. आणि काही लोक तर मी माझं एवढ्यापुरतं राहत नाहीत, माझं ते माझं पण तुझं ते माझंच अशी प्रवृत्ती वाढली. अशा अवस्थेमध्ये काही तरुण येऊन देश बचाव हे आंदोलन जे उभं केलं आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. कारण युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती, ही जागी झाली तर उद्याचं भविष्य दूर नाही. मी एक युवक होतो 25 वर्षाचा, माझ्याकडं धन नाही, दौलत नाही, सत्ता नाही, पैसा नाही, तरीसुद्धा देशासाठी बरंचसं काही करता आलं. त्यासाठी ह्या आंदोलनातल्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, एक तर तुमचं आंदोलन वाढलं पाहिजे. संघटन वाढल्याशिवाय त्याला वेटेज येत नाही आणि नुसतं वाढायचं नाही, तर संघटन वाढत असताना कार्यकर्त्यामध्ये जे गुण असायला पाहिजे, आचारशुद्ध, विचारशुद्ध, जीवन निष्कलंक, जीवनात त्याग, अपमान पचवण्याची शक्ती, पंचसूत्री, हे 5 गुण जर असतील तर ते कार्यकर्ते खूप मोठं काम करू शकतील. कारण ते शब्दाला वडे नाही येते. कारण सुभाषितकरांनी म्हटलं आहे, सत्य की नाव हिलती है डुलती है लेकिन डूबती नहीं है. सत्य के नाव सत्य अगर होता तो डूबेगे नहीं. म्हणून मी आता चर्चा करताना कार्यकर्त्यांना सांगितलं, संघटन वाढवा. आणि संघटन वाढवताना तुम्हाला खूप परिश्रम करावे लागतील. जे संघटन वाढवायचं त्यामध्ये येणारे, संघटनेत येणारे कार्यकर्ते त्यांचे आचार विचार शुद्ध पाहिजे, जीवन निष्कलंक पाहिजे, जीवनात त्याग पाहिजे त्या कार्यकर्त्यामध्ये. नाहीतर मग तुमच्या आंदोलनामध्ये कार्यकर्ते आहेत ना, त्यांना शब्दाला वेट येणार नाही. कारण शब्दाला वेट भाषणातून येत नाही. भाषण किती जरी चांगलं केलं तरी आज देशामध्ये भाषण करणारे लोक कमी नाहीत. 75 वर्ष झालेत भाषणाला कृतीची जोड पाहिजे, कथने आणि करणेला जोडलं पाहिजे, मग वेटेज येतं. या देश बचाव आंदोलन समितीसोबत अण्णा असणार आहेत का यापुढे? नाही, मी त्यांना सांगितलं, तुम्ही आधी हे संघटन उभं करा, वाढवा. आणि मला दिसलं की तुम्ही आता सरकारला वाकवण्याची शक्ती तुमच्यात निर्माण झाली, तर मी जरूर विचार करेल तुमच्याबरोबर यायची. कारण माझं वय झालं आता 84. आज 84 वर्षाच्या वयात बऱ्याच लोकांना धरून चालावं लागतं आणि मी 25 वर्षाच्या वयापासून 84 वर्षा सारखा संघर्ष करत राहिले. म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे करा, संघटन वाढवा, चारित्र्यशील लोकांचं संघटन. आणि मला दिसलं तर मग जरूर तुमच्याबरोबर यायला मी तयार आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत ज्यांच्या नेतृत्वात दिल्लीत आंदोलन होतं आहे,
तर त्यांनीसुद्धा म्हटलं आहे की अण्णांनी आमच्यासोबत यावं, आम्हाला मार्गदर्शन करावं, त्याविषयी काय सांगाल त्यांची काय? आणि ते आंदोलन 7 महिन्यापासून सुरू असूनही त्यात काही म्हणजे सरकार झुकत नाही आहे, तर त्यात त्यांनी काय बदल करायला असं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? त्याच्यात काय, जे दिल्लीमध्ये आंदोलन चाललं त्या आंदोलनातलं कोणीही माझ्याकडे आलेलं नाही की आमच्या आंदोलनात सहभागी व्हा असं कोणी म्हटलं नाही. हा एक भाग आहे. दुसरं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यांचं आंदोलन नव्हतं त्याच्या आधीपासून मी लढतो आहे. आता हे आंदोलन तर तुमचं 2 वर्षापूर्वी, पण मी 5 वर्षापूर्वी पंतप्रधानांच्या विरोधात रामलीला मैदानवरती शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती उपोषणाला बसलो होतो, आणि मला त्या पंतप्रधानांनी लेखी पत्र दिले. आता त्याची अंमलबजावणी करायची आहे. तर मला सांगण्याचं तात्पर्य की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज कृषीप्रधान भारत देश, कृषीप्रधान भारत देश म्हणतो, त्या देशामध्ये शेतकऱ्यांची अवस्था काय आहे? माल खाय मदारीवर नाच करे बंदर अशी अवस्था शेतकऱ्यांची. ती बदलणं आवश्यक आहे, पण ते मोठं आता जसं दिल्लीतलं आंदोलन झालं, पण सरकार पाडण्याची शक्ती अजूनही निर्माण झाली नाही, त्याच्यामुळे सरकार घाबरत नाही. आम्हाला एवढं मोठं आंदोलन उभं करावं लागेल, सरकार पाडण्याची तयारी, ज्या दिवशी जनतेमध्ये सरकार पाडण्याची शक्ती येईल त्यावेळेला सरकारचं डोकं जागं राहील. मी आंदोलनं केली, सरकार पाडण्याची शक्ती केंद्रात, केंद्रातलं म्हणा राज्यातलं म्हणा, राज्यातसुद्धा ज्यावेळेला सरकारला दिसलं आता नाही करावं तर सरकार पडतं आहे, करावं लागलं. हे आम्हाला पुढच्या काळात करणं, म्हणजे सरकारला झुकवण्याची ताकद आल्याशिवाय आंदोलन यशस्वी होणार नाही असंच. बरोबर. सरकार पडण्याला घाबरतं, बाकी कशाला घाबरत नाही. धन्यवाद अण्णा, तुम्ही आमच्या डिजिटल प्रवासशी संवाद साधला. एकंदरीतच सरकार झुकलं, ज्या वेळेला सरकार झुकण्याची ताकद आंदोलनात उभी राहील त्यावेळी कायदेच काय, सरकारचे कुठलेही निर्णय बदलावे लागतील असं आता अण्णांनी म्हटलं आहे.